कर्ज न फेडू शकल्यानं नितीन देसाईंवर आत्महत्येची वेळ आल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले. माणसानं सतरंजी पाहूनच हातपाय पसरायला हवं असंही सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत. नितीन देसाई यांनी ज्या पद्धतीने आत्महत्या केली, किती गंभीर आहे प्रकार, कारण तुम्ही सुद्धा उद्योजक राहिलेले आहे. गंभीर आहे. नितीन देसाई माझे अतिशय जुने आणि जवळचे मित्र होते. म्हणजे मला तर काल एकदम शॉक बसला. दुःखदायक आणि वेदनादायी आहे. माणसानं आपली जेवढी सतरंजी आहे तेवढेच किंवा आपलं जेवढी गादी आहे तेवढेच हातपाय पसरावायला हवे. उगाच मला, मी जमिनीवर आहे आणि मला दुसऱ्या दिवशी जर विमानात फिरायचं असेल तर मला हळूहळू आधी बसमधून, नंतर टॅक्सीमधून, नंतर रेल्वेमधून, नंतर विमानातनं असा प्रवास करावा लागेल. माणूस झेप घेत असताना मागचा पुढचा विचार करत नाही आणि काही अचानक एवढं मोठ्या प्रमाणात जर कर्ज घेतो. मला जी माहिती मिळाली आहे वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी अनेक वेळा ह्या कर्जाच्या डोंगराबद्दल बऱ्याच लोकांशी संभाषणसुद्धा केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की काही भूमिका घेत असताना थोडंसं चार चौघांशी बोलून काही जर निर्णय घेतला असता तर ही वेळ त्यांच्यावर आज आली नसती. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी.